हॅलो नमस्कार कसं काय मंडळी मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुगुबणी तर आजचा व्हिडिओ अतिशय युजफुल आणि युनिक आहे आपल्या घरामध्ये जे नळ असतात पाण्याचे ते बेसिनला असो किंवा मग बाथरूम मध्ये असो त्याच्यावरती क्षार चढल्याने ते नळ असे सफेद होतात आणि ते साफ करायचा आपल्याला खूप सारा कंटाळा येतो तर हे नळ आपण अगदी पाच ते दहा मिनिटात कसे क्लीन करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या बाथरूम मध्ये असलेला हा जो नळ आहे याला मी बऱ्याच महिन्यांपासून क्लीन केलं नव्हतं साधारण पावणे दोन महिन्यांपासून मी ह्याला स्वच्छ केलं नाही कारण मला ह्याचा व्हिडिओ शूट करायचा होता आणि तुम्हाला लाईव्ह दाखवायचं होतं की असे क्षारयुक्त नळ आपण कसे स्वच्छ करू शकतो आणि हा जो नळ तुम्हाला दिसतोय हा त्या नळापेक्षा खूप जास्त खराब झालाय तर दोन्ही नळ आपण वेगवेगळ्या पद्धतीने क्लीन करणार आहे हे नळ स्वच्छ करण्यासाठी आपल्याला अगदी दोनच गोष्टींचा वापर होणार आहे आणि तो म्हणजे खाण्याचा सोडा आणि आपल्या घरातील लिंबू तर इथे मी खाण्याचा सोडा घेतलाय आणि लिंबू बघा खूप चांगलाच पाहिजे असं काही नाही तुम्ही लिंबाची अगदी साल पण याला यूज करू शकता अर्धा कापलेला लिंबू किंवा खराब झालेला लिंबू सुद्धा तुम्ही या कामासाठी वापर करू शकता तर सगळ्यात आधी आपण जो सोडा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस पिळणार आहे आणि लिंबाचा रस पिळल्या पिळल्या सोडा असा फसफसतो त्यावरती असा फेस येतो हे मिश्रण साधारण आपल्याला अर्धा मिनिटांपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही जी लिंबाची साल आहे याच्याच सहाय्याने आपल्याला आपला जो नळ आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे तर जी पेस्ट आपण बनवली आहे किंवा जो पण काही रस आहे सोड्याचा आणि लिंबाचा तो आपल्याला अशा पद्धतीने आपल्या ह्या नळांवरती घासून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर नन यूजमध्ये असलेला टूथब्रश असला तर तुम्ही त्याच्या साह्याने सुद्धा हे नळ काण्या कोपऱ्यांपर्यंत क्लीन करू शकता पण मी नेहमीच लिंबाच्या सालानेच सिंपल पद्धतीने असे नळ क्लीन करते आणि बघा जसं लिंबू आपण त्या नळांवरती घासायला सुरुवात केली तसं तसं त्याच्यावरचे जे सफेद डाग होते जे क्षार होते ते लगेचच सुटायला सुरुवात झाली आहे आपल्या घरात भरपूर साऱ्या टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून आपण टिकाऊ वस्तू कशा बनवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या आपण वस्तू यूज करू शकत नाही त्या वस्तूंच्याच सहाय्याने आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवू शकतो याच्याबद्दलच मी हे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते शक्यतो बरेच जण लिक्विड किंवा हँडवॉश घेत घेऊन हे नळ क्लीन करतात पण तुम्हाला सांगते या पद्धतीने जर तुम्ही नळ क्लीन केले आणि त्यानंतर वारंवार नळांना वरच्यावर स्वच्छ केलं तर हे नळ नेहमीच असे छान आणि चकाकून दिसतील तर आता ही जी लिंबाची साल आहे ही पूर्णपणे मी त्या नळावरती अशी घासून घेतली आहे आणि बघा नळ बऱ्याच दिवसांपासून साफ केला नव्हता जसं की मी तुम्हाला सांगितलं पावणे दोन ते दोन महिन्यांपासनं मी हा जो नळ आहे तो क्लीन केला नव्हता आणि त्याच्यामुळे याच्यावरती भरपूर सफेद डाग आणि क्षार जमा झालेत पण अशा प्रकारची नळ क्लीन करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही ला, आपण या नळाला हे मिश्रण लावल्यानंतर साधारण पाच ते सात मिनिटांपर्यंत तसंच सोडणार आहे तर ते जे पाच ते सात मिनिट आहेत तेवढाच आपला जो वेळ असतो तो वेस्ट होतो बाकी तर मग या नळांना क्लीन करण्यासाठी खूप सारा वेळ जातो असं अजिबात नाही तुम्ही अतिशय सिंपल पद्धतीने हा नळ क्लीन करू शकता आणि इथे तुम्ही बघत असाल की मिश्रण जसं नळांवरती घासल्या गेलं त्यानंतर नळांवरती सुद्धा असा थोडासा फेस आणि थोडस फसफसल्यासारखं ते मिश्रण झालंय आणि आपण या नळाला आता साधारण सात ते पाच मिनिटांपर्यंत असंच सोडणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की नळामध्ये कसा बदल होतो आणि एवढा जो घाण झालेला नळ होता तो किती छान पद्धतीने लखलकतो बाथरूम मधला मेन नळ आहे तो मी पाच ते सात मिनिटांपर्यंत तसाच ठेवलाय आणि आता तुम्हाला मी हा वॉशबेसिनचा नळ दाखवणार आहे हा नळ खूप जास्त खराब झालाय आणि बघू शकता तुम्ही याला तर क्लिअरली समोरच सफेद डाग आणि खूप सारे क्षार दिसत आहेत तर या नळाला सुद्धा मी त्या नळाप्रमाणेच मिश्रण लावून घेणार आहे पण जसं की मी म्हटलं की दोन्ही नळ आपण वेगवेगळ्या पद्धतीने क्लीन करणार आहे तर ह्या नळाला क्लीन करताना आपण एक गोष्ट ही करणार आहे की जेव्हा लिंबाची साल पूर्णपणे लावून होईल आणि आपण नळावरती पाणी टाकणार ते पाणी टाकल्यानंतर याला मी स्क्रबरनी न घासता तारेच्या घासणीने घासणार आहे कारण ह्या नळावरती जे क्षार आणि सफेद डाग आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे शक्यतो आपले नळ इतके घाण होतच नाही पण मी व्हिडिओ काढण्यासाठी खास हे नळ क्लीन केले नव्हते आणि तारेच्या घासणीचा आपण जास्त यूज करायचा नाही नळ खूपच जास्त घाण असला तरच आपण तो तारेची घासणी यूज करणार आहे बाकी तर मग आपण बघा हे जे आपल्या घरातलं जे स्क्रबर असतं त्या स्क्रबरवरती आपण हँडवॉश किंवा तुमच्या घरामध्ये जे पण काही डिटर्जंट पावडर असेल ती घेऊन त्याच्यानंतर आपण आता या नळाला स्वच्छ असं घासून घेणार आहे स्क्रबर घेतल्याने काय होतं की नळावरती स्क्रॅचेस पण पडत नाही आणि क्लीन करायला पण सोपं जातं आणि आता तर नळ अतिशय स्मूथली क्लीन होतो आहे आणि बस मी एक ते दोन मिनिटांपर्यंत या स्क्रबरने अशाच पद्धतीने हा नळ स्वच्छ असा घासून घेणार आहे नळ खूपच जास्त खराब झाला आहे शक्यतो बऱ्याच लोकांकडे नॉर्मल पाणी असतं पण काही लोकांकडे जर बोरिंग असलं तर त्यानंतर ही समस्या खूप जास्त उद्भवते बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे नळ वारंवार खराब होतात आणि मग जर आपण ते तारेच्या घासणीने घासले तर त्याच्यावरती स्क्रॅचसुद्धा पडतात तर मग त्या पद्धतीने न करता जर तुम्ही साध्या लिंबाच्या सालीने आणि फक्त घरातल्या खाण्याच्या सोड्याने जर अशा पद्धतीने हे नळ स्वच्छ केले तर तुमचे नळही व्यवस्थित जास्त राहतात आणि त्यांची लाईफही जास्त राहते नळ सगळीकडनं साफ झाल्यानंतर मी आता त्यावरती पाणी टाकते आणि बघा नुसतं पाणी टाकलं तरी तुम्हाला फरक लगेच दिसल रिझल्ट तुमच्या समोर आहे की नळ किती छान दिसतोय क्लीन दिसतोय तरी पण जे थोडेफार डाक तुम्हाला दिसतात असतील ते आपण पुन्हा तारेच्या घासणीने किंवा स्क्रबरने क्लीन करून घेऊ शकतो एकदा की आपण या पद्धतीने नळ क्लीन केले तर त्यानंतर आपण वरच्यावर नळांना स्क्रबरने किंवा आपल्या घरातल्या डिटर्जंट पावडरने जरी क्लीन केलं तर ते एवढे जास्त खराब होत नाही आणि नळांची जी लाईफ असते ती पण छान वाढते नळ भरपूर काळ टिकतात आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही नळ स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला नळांवर जे पाण्याचे डाग दिसत आहेत जर आपण ते तसेच सोडले तर मग एवढे स्वच्छ करून काही उपयोग होत नाही आणि नळावरती पाण्याचे डाग दिसतात नळ छान धुवून घेतल्यानंतर तुम्ही कुठलाही एक कॉटनचा कपडा घ्या माझ्याकडे हा कपडा होता तर त्याने या पद्धतीने नळ स्वच्छ अशी पुसून घ्या याने काय होतं की नळांवर पाण्याची सुद्धा डाग राहत नाही आणि नळ एकदम चकाकतात क्लीन दिसतात आणि समोर बघा अक्षरशः नळ एकदम छान चकचकायला लागलेत तर अशाच पद्धतीच्या घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या किंवा असेच काही युजफुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अधूनमधून टाकत असते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर इथे बघा अक्षरशः नळांना चकाकी आलेली आहे आणि नळ अक्षरशः चमकतायत आणि ही खूप सोपी ट्रिक आहे आपण आपल्या घरातल्याच वस्तूंपासनं ह्या गोष्टी यूज करून नळ अगदी छान ठेवू शकतो आणि आता तुम्हाला जो आपण दुसरा नळ दाखवला होता त्या नळावर सफेद डाग खूप जास्त प्रमाणात होते तर माझ्याकडे तारेची घासणी नाहीये म्हणून मी स्क्रबरनेच त्याला क्लीन केलं परंतु जर तुमच्याकडे तारेची घासणी असेल तर जास्त खराब झालेल्या नळाला तुम्ही तारेच्या घासणीने सुद्धा स्वच्छ करू शकता आणि हे प्रत्येक वेळेस तुम्हाला करायची गरज नाही एकदा तुम्ही असं केल्यानंतर वरच्यावर नंतर, वर नंतर आपण जरी थोडेफार नळ क्लीन केले तरी ते क्लीन होऊन जातात तर इथे आपला हा सुद्धा नळ स्वच्छ झाला आहे आणि माझ्या घरामध्ये हा नळ खूप जास्त जुना आहे तुम्ही बघत असाल त्याच्यामुळे त्याच्यावरती जे काळे डाक होते ते पण आता निघून गेलेले आहेत आणि रिझल्ट तुमच्या अगदी समोर आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने तुमच्या घरातले नळ क्लीन करा आणि तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला माझ्या चॅनलवरती नेहमीच मिळत राहतील तर पुन्हा एकदा सांगते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह तोपर्यंत नमस्कार